राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात मोठी अपडेट हाती येते आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक केली आहे. चेतन पाटील हा शिवरायांचा पुतळा बसवणाऱ्या कंत्राटदाराचा सल्लागार होता, त्यामुळे पोलिसांनी चेतन पाटीललाही अटक केली आहे. त्याला उद्या सिंधुदुर्गमधील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात ही मोठी अपडेट हाती आलेली आहे. आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येईल. मालवण येथीलच कोर्टामध्ये हजर करण्यात येईल अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला समजत आहे. त्यानंतर आपण पाहतो की ह्या सध्याच्या घडीला मालवण येथे जे पोलीस अधिकारी आहे त्यांच्याकडे या सगळ्याचा तपास, या घटनेचा संपूर्ण तपास आहे आणि नौदलाचे अधिकारी देखील येथे दाखल झाले होते दुपारी आणि त्यांनी देखील ही सगळी जी माहिती आहे ती घेतलेली आहे आणि जे नेमके कागदपत्रक आहे नेमकं त्याची चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये ह्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल कन्सल्टंट हे चेतन पाटील होते आणि त्यांनी नेमका हा प्रकार कसा झाला असेल, किती कोण होतं, काय त्यांनी मटेरियल असेल किंवा त्यांचं काही डिझाईन असेल हे सगळं ते बघितलं जाणार आणि त्याच्यानंतर ही चौकशी करून हे सर्व जे आहे ते आता पोलिसात तपासात उद्या पुढे येणार आहे आणि उद्या सकाळी त्यांना मालवण कोर्ट येथे हजर करण्यात येणार आहे. आणि अशी माहिती एक आत्ता सध्या तरी हाती येते आणि कुठे ना कुठेतरी हा जो पुतळा कोसळला त्याच्या संबंधाने सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं होतं आणि संपूर्ण शिवप्रेमी आहे ते निषेध व्यक्त करण्यात. एकंदरीत आत्ता हे चेतन पाटील यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे असं एक आता दिसत आहे. कॅमेरामन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.